अनूप जगदाळे दिग्दर्शित भिरकिट या चित्रपटाची सोशल मीडियावरती जोरदार चर्चा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाचं पोस्टर झळकलं होतं. त्यात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी आणि तानाजी गालगुंडे एकाच स्कूटरवरती दिसले होते. या धमाल पोस्टरवरून या चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली होती. अखेर 17 जून रोजी भिरकिट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या संदर्भात दिग्दर्शक अनूप जगदाळे म्हणाले की आजच्या काळात पैसा, प्रसिद्धी, एकंदरच भौतिक सुखाचं भिरकिट प्रत्येकाच्या मागे हात धुवून लागलं आहे. यात एक अशी व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहे जी स्वतःच भिरकिट आहे. या व्यक्तीच्या आयुष्यात अशी घटना घडते आणि तो त्यात कसा अडकला जातो हे भिरकिटमध्ये पाहायला मिळेल. त्यातूनच उडू लागतात विनोदाची कारंजी. हा चित्रपट एक ब्लॅक कॉमेडी आहे. कलाकारही तितकेच ताकदीचे आहेत. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालिसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, सैराट फेम, तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद या कलावंतांनी विनोदाची बहार उडवून दिली आहे. क्लासिक एंटरप्राइज प्रस्तुत सुरेश जामतराज ओसवाल आणि भाग्यवंती ओसवाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कथा अनूप जगदाळे तर पटकथा संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. भिरकिट हा चित्रपट पाहण्यासाठी आपण किती उत्सुक आहात नक्की लिहा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि पाहत रहा अल्ट्रा मराठी बज़.